आमची बाजरी पांगून झाली, आमची बाजरी पांगून झाली. आता तुला आवडलं? एवढं काही बोलणं होतं पाट्याची, जास्त येणं होतं. गुड मॉर्निंग गाइस, वेलकम टू माय न्यू व्लॉग. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मॉर्निंगचे 7 वाजले. आज लवकर मॉर्निंग झाली कारण आज आम्हाला मम्मीला मला आज गावाकडे जायचं आहे बाजी वळू घालायला. मला लवकर उठवावं लागेल कारण नॉर्मली मी लवकरच उठतो, पण आज थोडी लवकर झाली. मम्मीला सोडून आणि धान्य वळू घालून मला परत रिटर्न यायचं आहे कारण माझ्या इकडं काम बाकी काही. त्याच्यामुळे आवरून बिवर मला लवकर निघायचं आहे कारण आज काल मम्मीला जायचं होतं, काल बसने जायचं होतं, पण काल काही कारण असतं तिला जाता नाही आलं. मम्मीला म्हणलं मी उद्या जाऊ, म्हणजे आज जाऊ सकाळी. सकाळी जाऊन मी तुला धान्य बिन वाळून घालतो कारण तिथं जायचं बसचा भरपूर इश्यू राहतो. मग तुला मी सोडून येतो, धान्य वाळू घालतो, परत रिटर्न मी आवरतो. आवरून आता आंघोळ बिंगोळ करतो कारण मी अजून तो बेडवर बसेले. आंघोळ बिंगोळ दात बिल असून मी तुम्हाला भेटतो, मग इथून निघतो कारण आता परत मला रिटर्न यायचं. मग मला थोडं घाई घालतो, कपडे घालून तयार झालो. पण अजून आमच्या मम्मीचं काही आवरलं नाही. आमच्या मम्मी तर किती वेळात आवरतं काय, मम्मी आवरणार लवकर. 6 वाजता उठली ना, अजून आवरणार तू काही नाही. तू लवकर आवर बरं, मला पर्यटन यायचं आहे. मम्मी तर आवरत माफ कर, मम्मी तर आवरल्याशिवाय तर आम्हाला काही निघतं आहे ना. मम्मी तर काही आवरणार, आमचं मम्मी तर आवरल्यानंतरच आम्हाला इथून निघता येईल. मम्मी तर आवरलं का, आम्ही निघणार आहे. तुम्हाला जायचं आम्ही स्पॉटलाच भेटू, कारण स्पॉटला कारण बाकीचे मला सीन घेता येणार नाही कारण मी गाडी चालवणार आहे आज. त्याच्यामुळे मला काही सीन घेता नाही येणार. मी तुम्हाला स्पॉटलाच भेटेन, भेटूया स्पॉटला. मी लोकेशन पॉईंट आलो, 1 तासापासून 1 तास प्रवास करून आमचं इथं लोकेशनला आलो आहे कारण तिथून आमचं 42 किलोमीटर गाव होतं. तिथून आम्ही इथं आलो, तिथून आपलं आता बाजरी वाळू घालायची. बाजरी आपण पप्पांचे एक मित्र त्यांच्याकडे ठेवली होती, ती तिथून ती वाळू घालू, ते आपलं काम करून घेऊ. ते काम केल्यानंतर आपण आपल्या कामाला निघून देऊ. तुम्ही म्हणाला हा गंध कुठून आला, हा गंध एक बहीण आम्ही रोडने चाललो होतो, ती बहिणीने पाहिलं. बहिणीने म्हणजे आज मावस बहिणी, तिने पाहिलं. मग त्याच्यामध्ये तिने आवाज दिला, मग आता ती ओवाळणी केली. गंध पण भारी लावला, काही अडचण नाही. गावाकडचं म्हटलं असंच येतं, पण भारी बंद काही नाही माणूस. तर आपण आपलं काम करू. आता तुम्ही लोकेशन पाहू शकता, इथून आमचं 2-3 किलोमीटर गाव आहे. त्याच्याकडे मी नंतर जाणार आता कारण आता सध्या टाईम पण नाही, मला लगेच जायचं आहे. बाजू वाळू घातलं कारण भरपूर ऊन पडलं, गरम एवढं होतं की बा विषयच नाही. जेवण पण झालं, बहिणीकडं जेवण केलं, सगळं काम झालं. आता फक्त आपलं बाजू वाळू घालायची आणि पूर्ण पांगून द्यायची. मग मी इथंच थांबणार आहे, त्याच्यानंतर मी माझ्या कामाला मोकळं, मला रिटर्न जातो. आमची बाजरी पांगून झाली, आमची बाजरी पांगून झाली. आता सगळं आवरलं, गेलं की एवढं काही गोंड नव्हतं, 5-5 किलो जास्त हे नव्हतं गेलं. आमची बाजरी, आमची बाजरी झाली पांगून. आमची बाजरी पांगून राहिला, आम्ही झाली पांगून म्हणा. त्याला जास्त गुण नव्हते, दोन अडीच गोण्या होता. 2 अडीच गोणे आता वाळूनचे 2 गोण्या होणार. ती करून नव्हती ती संध्या केल्या की विकायची. 10-11 गोण्याची आपली दुसरी होती, वाटणीची होती. ती आपली वाटणीची होती, जास्त काही हे नाही आली. जास्त गुण पांगवली ती, एवढी काही हे नाही. ऊन पण भरपूर कडक आहे, त्याच्यामध्ये लगेच वाळ संध्याकाळी विकायची लगेच. त्याच्यामुळे काय आलो, काम झालं इथलं. इथलं काम आवडलंय, मम्मीचं काही इथं थांबणार. त्याच्यामुळे मला निघायचं, माझं कामं बाकी आहे. आता निघणार आहे. मम्मीला दिवसभर एक कुत्रे कोंबडे सगळे पाहावं लागेल. कार होऊन इकडं कर गरमी म्हणून त्याच्यासाठी मी स्वेटर घातलंय. टीवीवर सकाळी झालं होतं ना, त्याच्यामुळे. चला भेटूया असेल नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.